बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नांदेड तपोवन एक्सप्रेसने 20 वर्षीय तरुण दीपक बालासिंग मनावत हा दरवाजात बसून प्रवास करत होता. लासूर रोटेगाव दरम्यान असलेल्या करंजगाव रेल्वे स्टेशनच्या काही अंतरावर त्याचा तोल जाऊन तो खाली कोसळला. महिलेने तातडीने रेल्वे थांबवण्यासाठी साखळी ओढली. साखळी ओढल्यामुळे रेल्वे बरीच पुढे जाऊन थांबली. महिला प्रवाशाने खाली उतरून तपोवन एक्सप्रेसच्या गार्डला प्रवासी खाली पडला आहे, गाडी मागे घ्या अशी विनंती केली. त्यावेळी सीआरपीएफच्या जवानाने प्रवासी पडलाच नाही असे म्हणत महिलेवर ओरडले. संतप्त झालेल्या महिलेने आरपीएफला गाडी मागे घेता की नाही असे म्हणत दम दिला. त्यावेळी गाडीने 2 ते 3 किलोमीटर पर्यंत तपोवन एक्सप्रेस मागे घेतली आणि जखमी पडलेला तरुण दिसता त्याला उपचारासाठी गाडच्या डब्यात ठेवण्यात आले. आमची न्यूज बघण्यासाठी धन्यवाद. यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.